ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जुन्नर तालुक्यातील नेतवड येथे पिंपळगाव जोगा धरणातून येणारी पुष्पावती नदी आणि चिल्हेवाडी पाचघर धरणातून येणारी मांडवी नदी या दोन्ही नद्यांच्या संगमावर जुन्नर तालुक्यातील पहिले आणि ब्रिटिशकालीन धरण आहे। मात्र या धरणामध्ये सध्या 20% पाणी तर 80% गाळ असल्यामुळे हे धरण हरवले आहे अशी चर्चा नेतवड ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चालू आहे। संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील यातील गाळ उपसा होत नाही, त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता स्थानिकांबरोबर शेतकऱ्यांना देखील भासणार आहे। साधारण 20 फूट उंच आणि 100 मीटर लांबीची भिंत असलेलं 1956 साली बांधलेले हे जुन्नर तालुक्यातील सर्वात पहिले आणि एकमेव धरण आहे। या धरणाचा पाणीसाठा 0.75 TMC इतका असून हे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग कुकडी यांच्या अंतर्गत आहे। मात्र निधीचा अभाव आणि शासनाचे धोरण यात हे धरण मात्र मृत पावत चालले आहे। हां बोला, नाव सांगा पहिलं। माझं नाव डेगंबर बळे। मी 40 वर्षापासून मासेमारी करतो। पहिले पूर्वी म्हणजे तरण लय खोल होत, खोल होत आम्ही ते करायचो। त्याच्या धरण भरत भरत चालत, आता एवढं पाणी आहे धरणामध्ये। किती गाळ आहे सगळा खाली? खाली लय, आता 20-1 फूट गाव असून। पूर्वी एवढा गाव होता का? नाही, एवढा गाव नव्हता। मला आठवत होत इकडे खाली तेवढं, इकडे वर होतो। आता उन्हाळ्याची काय परिस्थिती असते? कोरडं पडत, पाणीच नसतंय म्हणजे। सांधलाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।